नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण पहा, उद्या 29 जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे संकट चतुर्थी। बघा, या दिवशी सोमवार देखील आलेला आहे, त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व आहे। वार सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित असतो आणि यांचेच पुत्र गणपती बाप्पा, गणपती बाप्पा हे भगवान शंकरांचे पुत्र आहेत, यामुळे चतुर्थीला खूप महत्त्व देण्यात येत आहे। तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा वगैरे आराधना उपवास करायचा आहे। याशिवाय आपल्याला अजून उपाय, प्रभावी उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तो देखील करायचा आहे। बघा, तुळशीला आपल्याशी ज्या वस्तू आहेत त्या अर्पण करायच्या आहेत, यामुळे तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल। आपल्या घराची, मुलांची, पतीची बरोबर प्रगती होत राहील, असा हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा आणि नोटिफिकेशन त्यामुळे पडतील आणि सर्वात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पाहताल। तर हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला खूप महत्त्व आहे। तुळशीचे रोप प्रत्येक घरासमोर आढळत असतं, घराच्या अंगणामध्ये असतं किंवा बाल्कनीमध्ये हे रोप ठेवले जातात। तुळशीची पूजा प्रत्येक घरात केली जाते। तुळशीला लक्ष्मी मातेचा दर्जा दिला जातो, माता लक्ष्मीचं हे प्रतीक मानलं जातं। तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी हे टिकून राहते। आणि तसेच जर आपण तुळशीची काळजी घेऊन पूजा केली तर माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिच्या भक्तांना धनधान्याचा आशीर्वाद देत असतो। जेव्हा जिथे तुळशी असते, म्हणून आपल्याला बघा उद्या काय करायचं आहे, सोमवार आहे, तर तुळशीला आपल्याला हळद अर्पण करायची आहे। अगदी चिमूटभर हळद जी आहे ना, ती तुळशीला अर्पण करायची आहे। ही हळद जर आपण तुळशीला अर्पण केली तर घरातील सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते। घरातील पैशाच्या अडचणी या दूर होतात, धनप्राप्तीची योग्य निर्माण होते आणि यामुळेच आपल्याला चिमूटभर हळदी ही तुळशीला अर्पण करायची आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, अजून एक उपाय सांगते। त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश घ्या। या कलशामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे आणि पाणी, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। हे दूध मिश्रित पाणी जे आहे ना, ते आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशीला अर्पण करायचं आहे। अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे। हे जे पाणी आहे ते आपल्या तुळशीला अर्पण करायचे आहे। यासोबतच संध्याकाळी तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे। हा दिवा आपल्याला मातीचा दिवा घ्यायचा आहे। हा दिवा तुम्हाला त्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। त्या तांदळावरती ठेवून आपल्याला हा दिवा तुळशीपाशी लावायचा आहे। तांदूळ हे शुद्धतेचं प्रतीक आहे आणि दिवा हे तर पूर्णत्वाचं प्रतीक आहे। आणि दिव्याखाली तांदूळ असले ठेवल्यामुळे ती शुद्धता आणि पवित्रता मनात जागृत होते आणि आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात। तसेच हा दिवा लावताना किंवा तुळशीशी पूजा करताना तुळशीला धक्का लागणार नाही याची आपल्याला जाणीव घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे। सोबतच जर एक विशेष स्थितीला, जसे की गुरुवार सोबत एकादशी चतुर्थीला पौर्णिमेच्या दिवशी आपण तुळशीची पूजा केली तर आपल्यावरती लक्ष्मी माता ही प्रसन्न होते। त्या घरामध्ये कधीच गरिबी, दारिद्र्य येत नाही, माता लक्ष्मी घरामध्ये निवास करते। त्यामुळे आपल्याला ही सेवा उद्या नक्की करायची आहे। तर उद्या नाही तर तुम्ही प्रत्येक दिवशी ही सेवा करायला पाहिजे। आपण दररोज आंघोळ केली की ही सेवा केली पाहिजे। संपन्नता येते, सुखदार आरोग्य ही आपल्या चांगलं लागतं, त्यामुळे मी तुम्हाला हा उपायसुद्धा सांगणार आहे। तर आपल्याला बघा, आपली ही इच्छापूर्तीसाठी एक उपाय आहे। प्रत्येकाच्या मनात इच्छाही असते, छोटी छोटी इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या मनात काही ना काही इच्छाच असते। इच्छापूर्तीसाठी आपण बऱ्याच वेळा खूप मेहनत करतो, परंतु आपल्याला मेहनती आणि कष्टाला कधी कधी फळ प्राप्त होत नाही, अपयश येतं। त्यासाठी आपल्याला हा धागा आणायचा आहे, लाल पिवळा असतो तो, तुम्हाला माहितीच असेल, लाल आणि पिवळा मिक्स धागा असतो। आणि हा धागा कालबा घेऊन आपल्याला आणायचा आहे आणि तुळशीच्या झाडाला आहे त्या बांधायचा आहे। बांधत असताना तुमच्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत आणि 3 गाठी देऊन आपल्याला तुळशीला हा धागा बांधायचा आहे। हा धागा बांधल्यामुळे निश्चितच आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात। यामुळे
बघा, लक्षात घ्या, तीन गाठी तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि तीन गाठी देऊन तुळशीला हा धागा बांधायचा आहे. ही इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होते. यामुळे इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा एक उपाय करू शकता. सांगितलेली सेवा तुम्हाला, तुळशी संबंधित सर्व सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहेत. यासोबतच एक उपाय सुद्धा तुम्हाला कराय, हा उपाय देखील करून पहा. आपल्या घराची मुलाची प्रगती होईल, तुमच्या सर्व इडापिडा टळतील, घरावरील कर्ज हटेल, पैशाचे स्रोत उभा राहतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ओम गणगणपते नमः.